ज्यांना वाटताना काय केलं आईनं, अशा मुलांसाठी सांगेन, एकदा एकदा तिच्या आधी सकाळी उठून बघ, एकदा तिच्या नंतर झोपून बघ, कधीतरी आयुष्यात आई म्हणून जगून बघ। तिच्यासारखं दुःख, तिच्यासारखे यातना आपल्यासाठी दुसरं कुणी सहन करत नाही, लक्षात ठेव। आनली नाही कधी खाण्या मिठाई, डॉक्टर नाही कधी कसली दवाई, मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा, तुने नाही पाजिले। अख्ख जग तुम्हाला उलट बोले, नाव ठेवे, पण आपण किती जरी वाईट असलो तरी आपल्या वाईट गुणांना न पाहता फक्त आपल्या सद्गुणांना पाहते ती आई। कस पांग फेडू तिचा हो तुम्ही। आम्ही पंढरपूरची वारी करतोय, चारिधाम करतोय, एकादशी धरतो, पण घरच्या आई वडिलांची किंबहुना समाजातील अनेक घटकाच्या रूपात भगवान परमात्मा आहे तो देवच माणसाला कळत नाही। आज देठे कुटुंबानं आई देव पाहिला। खरंच 5 वर्ष झाली तरी सुद्धा आईचं पुण्य स्मरण करावं ही भावना या कुटुंबाच्या अंतकरणात येते, म्हणजे आईतला देव या देठे कुटुंबाला कळाला। प्रत्येकाला नाही कळत, आजकाल तर आई बापात एवढ्या वाटण्या करून घेतल्या जातात। संपत्तीची वाटणी झालीये, पैशाची वाटणी झाली, पण आजकाल भावा भावांनी आई बापाची सुद्धा वाटणी करून घेतली हो। किती खायला लागतं म्हाताऱ्या माणसाला, मी खरं सांगू, घरात ज्यांच्या आई वडील आहेत जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती आपल्या घरात, हे समजा। जोपर्यंत आई बाप जिवंत आहे कितीही मोठं टेन्शन येऊ द्या, कितीही मोठं दुःख येऊ द्या, त्या दुःखाला त्या संकटाला सामोरे जाण्याची ताकद त्या आई बापाच्या प्रेमात, त्या आई बापाच्या आशीर्वादात। ज्या दिवशी आपल्या जीवनातून आई जाते ना, सगळ्यात मोठं दुःख मुलांच्या जीवनात त्या दिवशी निर्माण होत। बाबा आज कितीही वर्षाचं वय असू द्या तुमचं, पण घरामध्ये जर तुमची आई असेल ना, अरे तुम्ही कितीही कष्ट करून दिवसभर काम करून तुम्ही सायंकाळी घरी परतला ना, दारात जर तुमची आई बसलेली असेल, मुलाला पाहिल्याबरोबर त्या आईनं एकच प्रश्न विचारावा, ए दादा, अरे दिवसभर घराच्या बाहेर होतास, काही खाल्लं का, रात्रंदिवस पोटाची काळजी करते, जग नाही तुमची काळजी करत, जग नाही तुमचा विचार करत तुम्ही पोटभर जेवलात की नाही जेवलात, जग नाही विचार करत तुम्ही कसे आहात, पण मुलाचं किती वय झालं तरी रात्री रात्रंदिवस काळजी करते ती आई। आजी, आम्ही रात्री 9 ते 11 कीर्तन संपून घरी जायचं म्हटलं ना, 2:30 ते 3 वाजतात, अरे रात्रीच्या 2:30 ते 3 वाजता जग जागं नसतं आमच्यासाठी, शेजारी पाजारी जागे नसतात आमच्यासाठी, पण रात्रीच्या 2:30 ते 3 वाजता सुद्धा गाडीचा आवाज जरी अंगणात आला, घरात ताड दिशी जागी होते ना ती आई हो आमची। डोळ्याला डोळा लागत नाही जोपर्यंत आम्ही घरी पोहोचत नाही, किती मोठं मातृत्व आहे हे प्रत्येकाला कळत नाही। सांगेन मी तुम्हाला, प्रत्येक मुलानं आईचं कष्ट जाणावेत,
मुलगा होता, आईने स्वतः हाडाची काडी रक्ताचं पाणी करून लेकराला वाढवलं, कधी स्वतःच्या सुखासाठी नाही जगली। आणि खरंच सगळ्यात जास्त घरात उपवास कोण करते हो आपल्या? हा, सगळ्यात जास्त उपवास करणारी आई आहे। पण मला सांगा, स्वतःसाठी तिनं किती उपवास केले? एक तरी केला का? अरे माझ्या दादाचं चांगलं व्हावं, माझ्या मुलांचं चांगलं व्हावं, माझं कुटुंब चांगलं जगावं म्हणून तिनं उपवास नवस सायास केले, स्वतःसाठी नाही केलं काही। लेकरासाठी आडाची काडी रक्ताचं पाणी केलं आईनं। मुलगा शिकला, सवरला, मोठा झाला। इकडे लक्ष द्या, आज म्हाताऱ्या आई बापाची लाज वाटते काही ना। एक जण म्हणत होता, काय केलं हो आईनं, काय केलं आईनं, काय उपकार आहेत आईचे, काय कष्ट केले आईनं। ज्यांना वाटतं ना काय केलं आईनं, अशा मुलांसाठी सांगेन, अनेक अनेक वेळा प्रश्न करतात, का हो ताई तुम्ही सारखं कीर्तनात आईचं महत्व सांगताना, काय केलं त्या आईनं, काय उपकार आहेत त्या आईचे, काय कष्ट आहेत। हे दादा, एकदा एकदा तिच्या आधी सकाळी उठून बघ, एकदा तिच्या आधी उठून बघ, एकदा तिच्या नंतर झोपून बघ। हे दादा, एकदा तिच्या आधी उठून बघ, एकदा तिच्या नंतर झोपून बघ, कधीतरी आयुष्यात आई म्हणून जगून बघ। तिच्या सारखं दुःख, तिच्या सारखे यातना आपल्यासाठी दुसरं कुणी सहन करत नाही, लक्षात ठेव। मायेनं प्रेमानं जवळ करते, आज 5 वर्ष झाली तरी हे देठे कुटुंब आईची वाट पाहत, अरे कुठून तरी माझी आई येईल, कुठून तरी माझी आई येईल, शेतात गेली असेल मला दिसेल, कुठे गावात गेली असेल मला दिसेल। उभ आयुष्य आईनं जाळलं। मी सांगत काय होते प्रत्येकाला कळत नाही दादा, एका वृद्ध आश्रमामध्ये एक म्हातारी आई बाकडावरती बसून रडते। आजीला विचारलं, आजी काय झालं, तुम्ही का रडता? आजीनं सांगितलं, ताई 4 वर्ष झाली या वृद्ध आश्रमात, 4 वर्ष झाली या वृद्ध आश्रमात। म्हटलं, आजी तुम्हाला काही मुलं बाळ? ताई माझा मुलगा आहे, तो फार चांगला आहे। आईशी किती वाईट वागा, पण आपल्या लेकराबद्दल तोंड भरून कौतुक करते ती आई आहे। अख्खं जग तुम्हाला उलट बोलेल, नावं ठेवेल, पण आपण किती जरी वाईट असलो तरी आपल्या वाईट गुणांना न पाहता फक्त आपल्या सद्गुणांना पाहते ती आई आहे। ताई माझ्या दादाचं पत्र आलंय। म्हटलं, ओ आजी काय पत्र आलंय तुमच्या मुलाचं? ताई माझा दादा लिहितो, आई आई मी उद्या येणार आहे, आई तुझ्यासाठी खाऊ घेऊन येणार आहे, तुझ्यासाठी साडी घेऊन येणार आहे, हे आई तुला भेटण्यासाठी मी येणार आहे, आणि नुसतं भेटणारच नाही तुला घेऊन सुद्धा जाणार आहे। म्हटलं, अहो आजी तुम्ही रडता कशाला, तुम्ही तर हसलं पाहिजे, मुलगा येतोय तुमचा तुम्हाला घ्यायला, तुम्ही हसलं पाहिजे। आजी म्हणल्या, ताई आनंद तर मलाही झाला होता, पण हे पत्र आत्ता नाही, 6 महिन्यांपूर्वी आलं होत। 6 महिने झाले, 6 महिने झाले रोज या बाकडावरती बसून माझ्या दादाची वाट पाहते। कधी जर माझा दादा भेटला ना, सांगा त्याला तुझी आई फार वाट पाहते। अनेक वृद्ध लोकांचं हे दुःख कदाचित एका काव्यातून व्यक्त होऊ शकत, त्या आईचं दुःख एका काव्यातून व्यक्त होत। मी
तुझ्यासाठी जीवन जाळीले मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तूने नाही पाहुन प्राण रोखिले रे बाळा तूने नाही पाणी पाजिले जीवंतपणी कधी पुसले नाही आता कशाला मन दोष आई आनली नाही कधी खाण्या डॉक्टर नाही कधी कसली दवाई मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा तूने नाही पाणी पाजिले. आणि शेवटी वृद्ध त्या ठिकाणी वृद्धाश्रमात ती आई मृत्यूच्या दारात असताना एक क्षण व्यक्त करते दादा पुष्प फुलांची सजवून डोली स्मशानात मी बांधली खोली आता माझ्याशी कोणी न बोली शेवटी मी अंगठ्याने पाणी पियाली जगदीशा तूने नाही मानिले रे बाळा तूने नाही पाणी पाजिले. आयुष्य गेलं पण पाणी नाही पाजू शकले काय उपयोग आहे अशा जीवनाचा काय उपयोग आहे अशा आयुष्याचा. निश्चित ज्यांना आई वडिलांचं महत्व कळून जन्मात त्यांची सेवा करता आली निश्चित भगवान परमात्मा जाणून सेवा केल्यासारखं आहे. कारण ज्या पंढरपूरला आपण जातो ना युगी 28 विटेवरी उभा केला श्री भक्त पुंडलिकानं भगवान परमात्म्याला पुंडलिके काय केले आणि परब्रह्म उभे ठेले. खऱ्या अर्थानं आपण सर्वांनीच त्या भगवंताला अशा स्थितीत जाणावं जसं या देठे कुटुंबानं जाणलं. आज रडत असताना मी सहज विचारते दादा का हो रडता अहो 5 वर्ष झाली ना आता का रडता तुम्ही. ते सांगतात ताई अहो आमची आई फार मातृत्वानं भरलेली आमची आई होती हो कष्टरूपी जीवन माझ्या आईचं होत. ममतेची मूर्ती होती माझी आई ममतेची मूर्ती होती माझी आई कसं पाग फेडू तिथं कसं पाग फेडू मातृत्व होतं. आज आई गेल्यानंतर खरी अर्थानं आमचं जीवन आम्ही स्वर्गाचं सुख आहे. आज दारात काही नाही देहटी कुटुंबाकडे सर्व काही आहे पण या सर्व काही सुखाला पाहण्यासाठी आई नाही याचं सगळ्यात मोठं दुःख आज मुलांना आहे. पण दादा एकच सांगेन जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल ना की आमची आई नाही आमच्याजवळ जेव्हा कधी मुलींना असं वाटेल ना की आमची आई नाही आमच्याजवळ कधीच असं म्हणू नका की आमची आई नाही. जेव्हा कधी तुम्हाला आईची आठवण येईल स्वतःला एकदा आरशात बघा
अरे मुलांचा आणि आईचा देह जरी वेगळा असला तरी अस्तित्व मात्र आईचं आणि लेकराचं एक असतं, एवढं लक्ष देऊ नये का? खऱ्या अर्थानं ती आई तुमच्यापासून वेगळी कधीच नाही, लक्षात घ्या. स्वतः तिचं अस्तित्व, तिचे संस्कार, तिचे कष्ट तुमच्यामध्ये आहेत. निश्चितच ती आजही तुमच्यामध्ये जिवंत आहे. घार हिंड ते आकाशी चित्त तिचे भगवंताला जाणा. संत सांगतात आम्ही जाणलं आमच्या जन्माचं सार्थक भगवंत चिंतनाते येवोनी संसारी. या दुःखरूपी संसाराला निश्चितच आम्ही तुका मने घालू तयावरी भारण वाहू हा संसार देवा पायी. अशा परीनं आम्ही या संसाराला न जाणता मी तो एक जाणे हरी. इतर 10 गोष्टी नाही, 100 गोष्टी नाही, फक्त एका देवाला जाणलं. आम्हाला दुसरा काही व्यवसाय धंदा करायची गरज नाही. संत सांगतात आमच्या जीवनाचा एकच धंदा नित्य भगवंताचं ध्यान करणं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. नेने अनेक काही धंदा, नेने अनेक काही धंदा, काही धंदा. ओ, 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 ओ,